नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर हिटपूर्वी आता पुन्हा एकदा राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही भागात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज. मुंबई, ठाणेसह इतर भागात पावसाची शक्यता. 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही भागात गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज पुन्हा एकदा हवामान खात्याने वर्तवला आहे. तर महत्त्वाचे म्हणजे गेल्या आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस बरसला आणि त्यानंतर दडी मारलेला पाऊस आता पुन्हा एकदा जोरदार बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD मुंबईचे उपमहासंचालक KS होसळीकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान मुंबई, ठाणे सहित कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची गडगडाटाची शक्यता आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे. तर पुढील हवामानाचा अंदाज कसा असेल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी छोटीशी विनंती मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मित्रांनो, हवामानाचा अंदाज बघूया. 2 ऑक्टोबर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात या ठिकाणी पाऊस पडणार आहे शक्यता आहे आणि विदर्भात हवामान कोरडे राहील असे हवामान खात्याने पुन्हा एकदा सांगितले आहे. तर बघा मित्रांनो, 3 आणि 4 ऑक्टोबर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. व 5 ऑक्टोबर कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 6 ऑक्टोबर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. व हवामान खात्याने दिलेला इशारा बघा काय आहे. 2 ते 4 ऑक्टोबर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 5 ऑक्टोबर मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे व 6 ऑक्टोबर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. व पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामान अंदाज बघा. 2 ऑक्टोबर मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला आणि 3 ऑक्टोबर म्हणजे आज मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. 4 ऑक्टोबर मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. 5 ऑक्टोबर मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. 6 ऑक्टोबर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. 7 ऑक्टोबर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आणि शेवटचा म्हणजे 8 ऑक्टोबर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असे हवामान खात्याने वर्तवले आहे. तर 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील या भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तुम्ही जर आपल्या न्यू यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.